कुठेतरी या चेंडूवरती षटकाराला आता गोलंदाज दबावामध्ये येऊ शकतो. कमबॅक करण्यासाठी आपल्याला दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा षटकार. खर तर नक्कीच सांगू शकेल मी गोलंदाज सिद्धेश मात्र दबावाखाली आलेला दिसतोय. येणारे आहे पाच चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. येणारे अवघे पाच चेंडू आणि 23 धावांची गरज. दरम्यानचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा षटकार जातो. कुठेतरी प्रेशर मध्ये आलेला दिसतो गोलंदाज. त्याला काय मंत्र देताना स्वतः संघनायक सचिन मोरेवरती पूर्णपणे दामोदर असतील. येणारे अवघे चार चेंडू आणि 17 धावांची गरज. फलंदाज सचिन मोरे सांगते कि आम्ही अजून हरलेलो नाहीये. गोलंदाज सिद्धेश सांगते आम्ही सुद्धा अजून हरलेलो नाहीये. येणारे चार चेंडू आणि 17 धावांची गरज. दरम्यानचा पुढचा चेंडू सचिन मोरे साठी आणि हा पुन्हा एकदा येतो षटकार. सलग चार षटकार लगावतो सचिन मोरे. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. काय समीकरण होते ना काय समीकरण येऊन बसलंय. काय समीकरण होते आणि काय समीकरण आणून ठेवलंय. येणारे तीन चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. दरम्यानचा पुढचा चेंडू सचिन मोरे साठी आणि हा वाईड. येणारे तीन चेंडू आणि 10 धावांची गरज. दरम्यानचा चेंडू आणि हा येतो षटकार. खूपच चुरशीचा सामना. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. चेंडू 28 धावा वैयक्तिक खेळतो सचिन मोरे. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. दरम्यानचा चेंडू आणि होतो षटकार. आणि या षटकाराने आपला अर्धशतक पूर्ण करतो सचिन मोरे. 6 चेंडू आणि 6 षटकार लागवले सचिन मोरे यांनी.